मुजरा राजा, रायगडावरून एक स्वार आलाय. बोलवा. जी राजा. युवराज खलिता घेऊन आलोय. कविराज, आजकाल पेवच फुटले खलितांचं. जरा काही झालं की पाठवा खलिता, काढा फरमान, लिहा पत्र. कुणाचा खलिता? बाळराजे राजाराम राजांचा. बाळराजांचा? बाळराजे तर लहान आहेत अजून. नक्कीच यामागे बाळराजांच्या पाठीशी दडू पाहणाऱ्या सुरनिसांचं डोकं आणि मोरोपंतांचा हात असणार. एकाची जिद्द, एकाची महत्वाकांक्षा, आहे ना? जी युवराज. काय लिहिलंय? काय स्पष्टीकरण मांगा आहे, खुलासा. खुलासा? आम्हाला खुलासा मागता? आम्हाला? सुरणीस आता ही खेळी खेळायला लागले तर त्यांना काय वाटतं आम्हाला या गोष्टी कळत नाहीत? युवराज, त्यांनी खुलासे मागायचे आणि आम्ही खुलासे देत बसायचं? यांना जबाब द्यायचे आम्ही? आप शांत हो जाइए. स्वाराला काय निरोप सांगू? जोपर्यंत शंभूराजे महाराजांच्या आदर्शांवर चालत आहेत तोपर्यंत कुणालाही जबाब द्यायला बांधील नाही. लिख कर भेजू. तोंडी निरोप पाठवा. तोंडी? या अशा खुलाशांसाठी शाही सुद्धा खर्च करायची गरज नाही. बघा, शाही खर्च करण्याची गरज नाही. मोरोपंत, कळले? एवढे आपण नगण्य? जाणले. रायगडावरून गेलेले मजकूर दुय्यम ओळखले. अहो, आपल्यासाठी शाही खर्च होत नाही ही आपली योग्यता. होय, साईबाबत उदासीन होते, खात नव्हते हे माहीत होत, पण आता शाहीबाबत उदासीन म्हणजे कठीण झालं. परंतु त्यांना हे माहीत नाही की शिवशाहीत शाहीचे महत्व हे रक्तापेक्षा अधिक असते. पण त्यांना ते पटले नाही आणि हे सरकारी शिरस्त्यास धरून नाही. पण त्यांना त्याची पर्वाही नाही. पण हे योग्य आहे का? ते योग्य नाही, पण ते युवराज आहे. अहो, पण इथेही दुसरे युवराज आहेत. त्यांनी मागितला होता खुलासा, आम्ही नाही. अपमान त्यांचा झालाय, आमचा नाही. जाऊ द्या ना पंत, सोडून द्या आता. अहो, तुमचं अर्ध आयुष्य गेलं ध्याना सोडून सांगण्यात. ध्याना सोडून, ध्याना सोडून. हे बघा, एकतर मी वराड प्रांतात फौज घेऊन निघालोय अचानक, आपल्या मावळ्यांना रसद पोहोचती करायची आहे. अहो, दुसरं काही खुटपट काढू नका, तुम्ही रायगड सोडू नका. हो, असं कसं करता येईल? स्वराज्याच्या कामात कुचराई करून चालणार नाही. परवाही तुम्ही जंजिराला जाऊन आलात, सिद्धी संबुळला भेटून आलात. आम्ही पेशवे आहोत, आम्हाला सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागतं. अहो, हा एवढा मोठा अपमान झालाय तो बघा पहिला. अनाजी पंत? काय अनाजी पंत, अनाजी पंत? अहो, तुमच्या लक्षात कसं येत नाही आपला अपमान आपल्या दोघांचा? आणि तुम्ही घोडं कुठं पिटाळताय? मग आता? आता महाराणी साहेबांकडे चला खुलासा लिहायला. शाही खर्च करत नाहीत काय? आता रायगडावरून शाहीचा रांजण पाठवतो, तेवढा माफीनामा लिहून पाठवायला. अखेर बाळराजांनी निवाडा केलाच. केला नाही मातोश्री, करवून घेतला. एखाद्याला बळे बळेच घोड्यावर बसवावं तसं बाळराजांना सदरेवर बसवलं आणि करायला लावले निवाडे. ते खरंय, पण बाळराजे ही किती हुशार. त्यांनी म्हणे त्यांच्या दादासाहेबांची तलवार आधी आसनावर ठेवली, तिला नमस्कार केला आणि मग निवाडा केला. बघा, म्हणजे जे त्यांना कळलं ते आपल्याला कळू नयेत का? आबासाहेबांचे विचार त्यांना समजले, पण आपल्याला? आणि मुळातच या सगळ्याची काही जरूरतच नव्हती. राणूबाई, आम्हाला तर काही कळेनासच झालंय. आजवर आम्ही कधी राजकारणात पडलोच नाही.
पण आता जे चाललंय त्याने आमचा जीव घाबरा होतो. जीव घाबरा होतो आणि पुन्हा गैरसमज उभे राहतात. बरे, इतरांमधील गैरसमज एवढं काही नाही हो, पण दोन्ही भावांमध्ये गैरसमज उभे राहतील अकारण, तीच तर काळजी वाटते. आणि एकदा का गैरसमज सुरू झाला, दुराव्याची भिंत उभी राहायला कितीसा वेळ लागेल आम्हाला तर ही कल्पनाही करावीशी वाटत नाही. किती जीव आहे शंभूराजांचा आणि बाळराजांचा एकमेकांवर. न्याहरी, दूध, तालीमखाना सगळं एकत्र, एकाच ताटात जेवायचं, घासातला घास द्यायचा, झोपतानाही शंभूराजांच्या पुढ्यातच झोपायचं. हो ना, बाळराजांनी घोड्याची पाट कधी बघितलीच नाही, त्यांना पाहिजे दादासाहेबांचीच पाट. हो ना, बाळराजे अगदी तान्हबाळ असल्यापासून शंभूराजांनी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळवलंय त्यांना. आऊसाहेब तर म्हणायच्या, दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे बघा. तीच दृष्ट लागू नये म्हणून आपण पुढाकार घ्यावा मातोश्री. चला ना, आपण बोलूयात थोरल्या मातोश्रींशी. अहो, पण त्या ऐकतील का? त्यांना ऐकावंच लागेल. तुम्ही चला बरं. हे बघा राणूबाई, आपण वेळ पाहून बोलू त्यांच्याशी. नाही, आत्ताच बोलू, हार आपण आल्यानंतर करूया. चला तुम्ही. अहो, पण चला या. बघा महाराणी साहेब, साधा खुलासाही देऊ शकले नाही. द्यायला हवा होता. अहो, बाळराजांसाठी शाही खर्च करायची नाही. बाळराजांच्या खलीदास खुलासा दिला तर त्यांचं महत्व कमी होईल ना. पण मी म्हणतो, वाढले बाळराजांचे महत्व तर त्यात वाईट काय आहे? अहो, इतना असायला पाहिजे. ही सगळी वरवरची माया. अहो, लोकांना दाखवायला सांगायचे बाळराजे म्हणजे माझे जीव की प्राण. पण प्रत्यक्षात त्यांना मानायचे नाही, त्यांचे आदेशही मानायचे नाही. मग नुसते लाड कौतुक कशाला करायचे? पाठीवर घ्यायला, पाठीवर बसवायचे, पण आसनावर नाही. आणि तेच पटत नाही आम्हाला. हा विषय आता बंद करा. आता हा विषय बंद कसा होणार? आताच सुरू झालाय. आम्ही दोन खलिते लिहिलेत. हा एक खलिता माफीनाम्याचा, जो शृंगारपूरला जाईल, आणि हा खलिता जाईल महाराजांना. महाराजांना? जी राणी साहेब, खलिता लिहून तयार आहे. मजकूर काय आहे? मजकूर हा आहे की शंभूराजे शृंगारपुरास गेल्यानंतर त्यांनी सारा वसुलीच्या बाबतीत सरकारी कामात हस्तक्षेप करून परस्पर निर्णय घेऊन तारामापी दिली. त्याचा परिणाम स्वराज्य खजिन्यावर होतो आहे. दक्षिण मोहिमेबरोबर आपले अनेक सरदार, अनेक फौजा ज्या आघाड्यांवर आहेत, त्यास आम्ही रसद कशी पाठवावी? केलेले आदेश मागे घ्या म्हणून खलिते पाठवले तर त्यास उर्मट उत्तरे दिली जात आहेत. महाराज, क्षमा असावी, पण दिलेर खानाच्या फौजा जेव्हा स्वराज्य सीमेवर आल्या होत्या तेव्हाही शंभूराजांना आम्ही खलिता पाठवला होता, परंतु त्यांनी काहीही हालचाल केली नाही. शंभूराजे येतील अशी अपेक्षा होती, पण ते आले नाहीत. असे बेजबाबदार वर्तन स्वराज्याचे युवराज म्हणून योग्य आहे का? युवराजांचे हे वागणं स्वराज्याच्या हितास बाधा आणणार आहे. रायगडाहून आपले लाडके राजाराम राजेंनी केलेले निवाडे आणि दिलेले जप्तीचे आदेश कौतुक करणे दूर, परंतु त्यांची खिल्ली उडवली जात आहे, हे एकूणच बरे नाही. शंभूराजांच्या तक्रारीचा पाठात लिहिला या पत्रात. चुकीच आहे, पण असं तक्रारीच पत्र महाराजांना पाठवायचं? हो, त्यांना साध्य काय होईल? शंभूराजांच्या वागण्याचा जो तोल सुटलाय त्याला पायबंद बसेल असं तुम्ही म्हणताय, पण यास ठोस पुरावा काय? अहो, हे आदेश फिरवणं, रायगडाचे खलिते धुडकावणं, रायगडाच्या मंत्रिमंडळाची परवानगी न घेता आखाडे उभे करणं, मनमानी करणं, या गोष्टीवरनं कळतंय ना
की त्यांचा तोल किती सुटलाय ते. आणि महाराणी साहेब, आम्ही चुकीचं काही करणार नाही, जे करू ते बाळ राजांच्या भल्यासाठीच असेल. अहो असा समंजस, मन मिळावू राजपुत्र घडवताना आम्हाला केवढा आनंद होतो आहे. अहो बाळराजांची गोष्टच वेगळी, ते दिल्लीची बादशाही पालथी घालणारे आहेत, ते थोडे शृंगारपुरात उठाबशा घालत बसणार आहेत. हो तेही आहे. आता बघा, हा खलिता पोहोचला की महाराज कान उघडणीचं कसं खरमरीत पत्र पाठवतील ते. महाराणी साहेब, आपण या पत्रावर आपली मोहर उठवावी, म्हणजे तक्रारीला वजन प्राप्त होईल. द्या दस्तूर. आम्हाला विचार करायला वेळ द्या. जरूर जरूर या. आज्ञा महाराणी साहेब. मुजरा राणी साहेब, गडावर कोणाचंही खबर लागू द्यायची नाही. तातडीनं शृंगारपुरात जा आणि आमचे चिरंजीव शंभूराजे यांची भेट घ्या. त्वरित निघा आणि लवकरात लवकर शंभूराजांची भेट घ्या व गडावर परत या. आज्ञा राणी साहेब. खूप दिवस आम्ही गप्प राहिलो, पण आता गप्प राहिलो तर आमचं मन आम्हाला खाईल आणि म्हणून आम्ही मातोश्रींशी बोलणारच. राणूबाई जरा संयमाने घ्या. मातोश्री आजपर्यंत संयमानेच तर घेत आलो, पण आता तर दरबार भरायला लागला. तरी आम्ही गप्पच राहायचं. नाही, गप्प बसायचं नाही, पण आपण थोरल्या बाईसाहेबांना विचारताय, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मर्यादेत बोलावं. जी मातोश्री, कधी कधी पराचा कावळा केला जातो, खरं काय ते कोणालाच माहीत नसतं, आणि आपणही सांगीव गोष्टींवर विश्वास ठेवतो, त्यामुळे शांततेत चर्चा करू. मातोश्री काळजी नका करू, आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की आपण बोलावं. या. धाकट्या बाई साहेब, काही बोलायचं आहे का? जी. ठरवून आला आहात? न ठरवता रायगडावर काहीच होत नाही. बोला. थोरल्याचा निवाडा धाकटा केव्हापासून करू लागला? आणि धाकट्या बाई साहेब, थोरल्या बाई साहेबांना जाब केव्हापासून विचारू लागल्या? नाही, म्हणजे आमचा उद्देश जाब विचारायचा नव्हता. आमचाही उद्देश तसा नव्हता. माफी असावी मातोश्री,
पण जे घडलं ते आम्हाला न रुचणार आहे. काही गोष्टी रुचल्या नाहीत तरी त्या कराव्या लागतात राणूबाई. पण अशाने दादासाहेबांचा गैरसमज नाही का होणार? राणूबाई, तुम्हाला जशी तुमच्या दादासाहेबांची काळजी आहे तशीच आम्हाला आमच्या मुलाची काळजी आहे. शंभूराजेंची गैरमर्जी होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही. परंतु केव्हा? धाकट्याबाई साहेब, आम्ही आमचा खाजगी सेवक शृंगारपुरास रवाना केला आहे. तो तिथं जातीनं सगळ्या गोष्टींची शहानिशा करेल आणि असं कोणत्याही सांगी वांगीच्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. बाळराजेंनी इथे कोणत्या परिस्थितीत निवाडा केला हेही शंभूराजेंना कळवण्यात येईल. दिलेर खानाच्या वेळी दादासाहेबांना रायगडावर बोलावण्यासाठी निरोप पाठवला होता. त्याखाली त्याची शहानिशा व्हायला हवी. सर्व गोष्टींची शहानिशा होईल. खरं बाहेर येईल आणि खोट ही. मुल्ला अहमद, तू लिखो, युवराज शेर दखन, हम आपकी हिम्मत के, आपकी शमशीर के हमेशा कायल रहे हैं, लेकिन जैसे जैसे वक्त गुजरता है हमें साफ साफ नजर आता है शतरंज के दाने की तरह हर दम हर पल आपका सम्मान होना चाहिए था, पर ऐसा नहीं हुआ. आपके हिस्से में अपमान आया, सिर्फ अपमान. युवराज, आपका एक खलीता आपकी मदद के लिए काफी है, ये हमारा आपसे वादा है. आपका दोस्त दिलेर खान. मुजरा राजा रायगड वरून स्वार आलाय. आला वे पुन्हा स्वार आला. खलीता भी धाडला. आपण रायगड सदरेने पाठवलेल्या खलित्यास जबाब दिला नाही, याचा अर्थ आपण खलित्याचा आणि अप्रत्यक्षपणे स्वराज्याचा अपमान केला आहे. सदर खलिता हा सर्व मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आणि युवराज राजाराम राजे यांच्या संमतीने पाठवला होता, तरी आपण माफीनामा लिहून पाठवावा? आम्हाला माफीनामा मागता? आम्हाला माफीनामा? काय झालं युवराज? काय झालं हे बघा, रायगडावरून काय खलिता येतो आम्हाला, माफीनामा मागितला जातो आमच्याकडे, तो सुद्धा लिहून. कोणाची एवढी हिंमत? आणि कोणाला हवाय माफीनामा? यामागे नक्की सुरणीस असणार. सुरणीस? एवढं धाडस त्यांचं? हा, दिलेर खान म्हणतो त्यात काय गैर आहे? शत्रंच्या घरातल्या जोंधळ्याच्या दाण्यांसारखा आमच्या पदरी अपमान वाढतच चाललाय. कविराजांना सांगा सोनीसांना जबाब लिहायला. जी. युवराज शंभूराजे कुणालाही माफीनामा लिहून देण्यास बांधील नाहीत. जी राजा. युवराज, इथवर मजल गेली त्यांची. हो ना. युवराजनी नियती सुद्धा काय खेळ खेळते ना आमच्याशी. आपले आम्हाला दूर लोटू पाहतायत आणि परके मात्र दोस्तीचा हात पुढे करतात.